नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी बंधूंनो, आता खरीप हंगाम संपून जवळपास एक महिना झाला आणि रब्बी हंगाम सुरू होऊन जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहेत। शेतकरी बंधूंनो, नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर महिना सुरुवात झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये शेतकरी बांधवांनी कोणती कामे करावीत किंवा कोणत्या कामांना प्राधान्य द्यावं आपल्या शेती कामासाठी, त्याविषयी मी आपणास सविस्तर तपशील सांगणार आहे। तरी हा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघावा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्यावं। शेतकरी बंधूंनो, आता ह्या हंगामातला आपण जर ऊस लागवड केली असेल, म्हणजे आडसाणी जर ऊस लागवड केली असेल, तर आपण शेतामध्ये बाड बांधणे, ज्याला म्हणतो आपण टाईंग अप, हे आपण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। जे आपण ऊसाच्या पासाटाने देखील आपण त्याला टाईंग अप करू शकतो, बाड बांधणी करू शकतो। तसेच ऊसाला आपण माती लावणे, ज्याला म्हणतो आपण अर्धिंग अप, हे देखील आपण 1 ते 2 वेळेस आपण करणं अत्यंत गरजेचं आहे। तसेच शेतकरी बंधूंनो, जर आपल्याला नवीन ऊस लागवड करायची असेल तर CO म्हणजे Co 86 032 किंवा VSI 434 किंवा Fule 1001 म्हणजे 1000 Fule 1001 किंवा COM 235 अशा वाणांचा आपण निवड करू शकतात नवीन लागवड करण्यासाठी, म्हणजे पूर्व हंगामी ऊसाची लागवड करण्यासाठी। जर आपल्याला समजा आडसाली ऊसाचा नत्राचा दुसरा हप्ता द्यायचा बाकी असेल, तर आपण त्या तो हप्ता आपण आपल्या निंबुडी पेंडीसोबत आपण त्याला देऊ शकतो। शेतकरी बंधूंनो, आपलं जर ऊस समजा आपल्याला जास्त प्रमाणात कीडग्रस्त किंवा रोगग्रस्त वाटत असेल, तर मॅलाथिऑन 30% किंवा डायमिथाइड किंवा 22-3 अशांचा आपण स्प्रे घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली कीड नियंत्रण होऊ शकते। व शेतकरी बंधूंना मी थोडीशी एक अशी विनंती करेल की आता हिवाळा सुरू झाला आहे आणि या हिवाळ्यामध्ये बघितलं तर मित्र कीटक हे आपल्याकडे जास्त वाढतात आपल्या शेतकऱ्यांच्या शेतांवर। आता मित्र कीटक म्हणजे कोणते, जसं तुमचं कोनोबात्रा असेल किंवा तुमचं ॲप्लँटिस स्पेसिस असेल किंवा विटिफोरा असेल, असे मित्र कीटक असतात जे आपला मावा असेल, जावा असेल किंवा तुमचं जासीळ वगैरे असेल वगैरे, अशांना जनरली ते त्यांचे अंडे जनरली ते खात असतात। आणि म्हणून ते आपण शेतकऱ्यांना सांगतो की मित्र कीटक आहेत। जर शेतामध्ये आता जास्तच कीटकांचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव झाला असेल तरच तुम्ही फवारणी घ्या, अन्यथा शक्यतोवर टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे। शेतकरी बंधूंनो, नवीन लागवड करताना आपण चांगलं बियाणं घ्यायचं आहे, बियाणं हे निरोगी असणं गरजेचं आहे। चांगल्या प्रगती शेतकऱ्याकडनं किंवा चांगल्या रजिस्टर्ड नर्सरीकडनं तुम्ही ते बियाणं रोपं घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता आपल्या शेतामध्ये समजा जर जास्त प्रमाणात तण झालं असेल, म्हणजे रुंद पर्णवर्गीय तण किंवा अरुंद पर्णवर्गीय तण, तर मेट्रिव्युझिन ज्याला आपण सेंकॉर म्हणतो किंवा ॲट्राझिन ज्याला आपण ॲट्राटाप म्हणतो, हे दोघंही जनरली बघितलं तर पोस्ट इमर्जन स्प्रे हर्बिसाइड्स आहेत। हे आपण या तणनाशकाची फवारणी करून आपण आपलं तण नियंत्रण हे करू शकतो। शेतकरी बंधूंनो, आज महत्त्वाची प्रॅक्टिस असते की बरेच शेतकरी आपण फर्टिगेशनद्वारे, म्हणजे ज्याला म्हणतो आपण इरिगेशन, म्हणजे फर्टिलायझर अप्लाय थ्रू द इरिगेशन वॉटर, म्हणजे आपण ज्याला म्हणतो आपण जे काही आपलं समजा नत्रस पुरत पाला जे असतील हे आपण इरिगेशन वॉटरने आपण देत असतो, ज्याला आपण फर्टिगेशन म्हणतो। जर कोणाचे फर्टिलायझर अप्लाय करायचे बाकी असतील तर आता जवळ फर्टिगेशनद्वारे तुम्ही ते देऊ शकता। तसेच मी तर आपल्याला एक विनंती करेल की कुणी खोडवा घेऊच नका, आणि जर समजा घेतला असेल तर त्या खोडव्यात तलं जे काही बियाणं असेल ते बियाणं कृपा करून नवीन लागवडीसाठी वापरू नका, आणि कीडग्रस्त आणि रोगग्रस्त जे काही झाडं असतील ते सर्व उपटून फेकायचे आहेत। आता आपलं दुसरं पीक महत्त्वाचं आहे शेतकरी बंधूंनो, हरभरा किंवा ज्याला म्हणतो आपण चिकपी, मसूर, वाटाणा, असे आपले दाळवर्गीय पीक आहे शेतकरी बंधूंनो। हे देखील शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने लावणी केली असेल आणि आता हरभरा जर लागवड केली असेल तर आपण त्याला उशिराने देखील लागवड करू शकतो, फार तर 15 डिसेंबरपर्यंत। पण मी तुम्हाला सजेस्ट करू शकत नाही, कारण की जेवढं तुम्ही उशिराने पेरणी करणार तेवढं तुमच्या उत्पन्नामध्ये घट येतं आणि त्याच्यावर घाटी अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो। म्हणून उशिराने पेरणी न करता आता ज्यांची पेरणी झाली असेल, मग ती देशी असेल किंवा काबुली असेल, अशांची पेरणी झाली असेल तर सर्वांनी आता ते पुढच्या महिन्याच्या 15 ते 20 तारखेपर्यंत, म्हणजे डिसेंबर महिन्याच्या 15 ते 20 तारखेपर्यंत सर्व ते फ्लावरिंग स्टेजवर येतील। आणि एकदा फ्लावरिंग स्टेजवर आले तर 2% DAP किंवा 2% युरियाची त्याच्यावर तुम्हाला फवारणी करणं अत्यंत गरजेचं। शेतकरी बंधूंनो, आपल्या जे काही रबी कडधान्यवर्गीय पिकं आहेत यांना पाण्याची अत्यंत कमी गरज असते,
आणि जर त्याला पाण्याची गरजच मुळात कमी आहे तर तुम्ही त्याला गरजेनुसार पाणी द्या. जास्त पाणी दिलं तर त्याला विल्टिंग पण येऊ शकतो, ज्याला आपण मर असं म्हणतो आपण, फ्युजेरियम विल जनरली. म्हणून शक्यमंत्रो गरजेनुसारच आवश्यक ते असेल तरच पाणी द्या, नाहीतर एका किंवा दोन पाण्यावर देखील हरभरा किंवा मसूर किंवा तुमचा वाटाणा हा येऊ शकतो. जर समजा विल्डचा प्रादुर्भाव जास्त झाला असेलच तर तुम्ही प्रादुर्भावग्रस्त झाडं जे असतील ते काढून टाका. आणि मी तुम्हाला अगोदरच 20 प्रक्रिया करायला सांगितलेलं आहे. आता 20 प्रक्रिया जर करायची राहून गेली असेल तर ते तुम्ही त्याला त्या प्रत्येक झाडाजवळ कॉपर ऑक्सिक्लोराईडचं ड्रेंचिंग देखील करू शकता, जेणेकरून काही झाडं काही प्रमाणात ते आपल्याला वाचू शकतात. तसे शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे समजा घाटीआळी आता येत असेल किंवा येणार तर तुम्हाला त्याला हेलिओकिल नावाचं म्हणजे 1 ml प्रति 1 liter मध्ये देऊन तुम्ही जैविक कीटकनाशक आहे हे देखील तुम्ही त्याला घेऊ शकता. किंवा क्लोरोपायरीफॉस म्हणा किंवा सायपरमेथ्रिन म्हणा 18.5% घेऊन देखील तुम्ही त्याची फवारणी करू शकता. 1 ml per 1 liter ऑफ द वॉटर, जेणेकरून तुमच्या चांगल्या पद्धतीने घाटीआळीचं नियंत्रण होऊ शकतं. शेतकरी बंधूंना मी आणखी असं सजेस्ट करेल की आपल्या प्रति एकर कमीत कमी 8 ते 10 पक्षी स्तंभे म्हणजे लाकडाचे पक्षी स्तंभे तुम्ही उभे करून द्यायचे आहेत, जेणेकरून चिमणीवर्गीय जे काही पक्षी असतील ते त्याच्यावर बसतील. आणि ज्या काही घाट्या आड्या असतील म्हणजे घाटीमध्ये जे काही येणारी आडी असेल किंवा मसूरमध्ये येणारी काही आडी असेल किंवा वाट्यांमध्ये येणारी जे काही आडी असेल त्या आडींना ते एकदम व्यवस्थितरित्या उचलून ते खाऊ शकतो. शेतकरी बंधूंनो आणखी एक महत्त्वाचा याच्यावर रोग येतो पावडर मिल्डो, ज्याला म्हणतो आपण भुरी. तर भुरीच्या नियंत्रणासाठी जर बघितलं आपण तर 300 fine mesh sulfur देखील आपण घेऊ शकतो, जे आपण 3 ते 4 gram प्रति किलो बियाणं जर चोरलं तर तुम्हाला भुरी रोगावर देखील नियंत्रण होऊ शकतं. तसं शेतकरी बंधूंनो आता आपलं पुढचं महत्त्वाचं पीक आहे गहू. आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपला गहू जो आहे तो जरी समजा हिवाळ्यात येणार चांगला असला तरी देखील आपण आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना उत्तर महाराष्ट्र किंवा आपला जो काही भाग असेल पश्चिम महाराष्ट्र विदर्भ वगैरे सर्वीकडे आपण गव्हाचं उत्पादन घेत असतो. आता गव्हाची पेरणी जवळपास 50% क्षेत्रावर जवळपास झाली आहे, पण अजून देखील बरेच काही शेतकरी ज्यांनी अजूनपर्यंत कापूस त्यांचा लावगड झालेला होता आणि अजून कापूस बाकी बरेच शेतकरी आता व्यस्त आहेत. आता माझी अशी विनंती राहील की कापसाची लवकरात लवकर वेचणी करून घ्या आणि वेचणी करून लवकरात लवकर गहू तुम्ही लावू शकतात, कारण कापसाला भाव पण चांगला आहे. आणि जर आपण कापूस जर जास्त दिवस ठेवला शेतकरी बंधूंनो तर त्याच्यावर रेडनिंग म्हणजे लाल्या नावाचा रोग येतो, त्यापेक्षा आपण लवकरात लवकर कापसाचे काढणे करून घ्या आणि गव्हाची लागवड करू शकता. जर तुम्हाला गव्हाची लागवड करायची असेल तर तुम्ही जनरली बघितलं तर उशिराने 15 डिसेंबरपर्यंत तुम्ही त्याची लागवड करू शकतात. त्यात तुम्ही फुले समाधान म्हणा किंवा NIAW 34 अशा नावाच्या ज्या काही व्हरायटी आहेत अशा आपण उशिरा येणाऱ्या व्हरायटी आपण त्याला लावू शकतो, किंवा तांबेरा प्रतिबंधक ज्या काही व्हरायटी असतील वगैरे शेतकरी बंधूंनो त्या देखील तुम्ही त्या लावू शकता. आणि समजा पेरणी तुमची समजा झाली असेलच तर आता क्षेत्रामध्ये जर बघितलं तर तण झालं असेल, आता फॅलरिस नावाचं तण याच्यामध्ये अत्यंत सारखं दिसतं. म्हणून शेतकरी बंधूंना मी सांगतो की जे काही तण तुमच्या क्षेत्रामध्ये झालं असेल तर ते तणासाठी तुम्हाला आयसोप्रोट्युरॉन स्टॉम 30 EC नावाचं तणनाशक हार्बिसाइड तुम्ही फवारू शकता, जेणेकरून तुम्ही शेतात तण नियंत्रण हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो मी असं सजेस्ट करेल की जैविक कीटकनाशकाचा उपयोग करायचा आहे, म्हणजे व्हर्टिसिलियम मेटारायझम 40 gram per 10 liter वापरायचा आहे. आपण ते एक कीटकशास्त्र प्रयोगशाळेमधून तुम्ही घेऊ शकतात, किंवा माझं आमचं कृषी महाविद्यालय शहादा हे देखील आपल्याला मेटारायझम किंवा व्हर्टिसिलियम आपल्याला मिळू शकतं, आपण इथून येऊन देखील ते घेऊ शकतात. म्हणून सर्वांनी असा मेटरायझम किंवा व्हर्टिसिलियमचा उपयोग करायचा आहे 40 gram per 10 liter, जेणेकरून आपला मावा असेल किंवा जावा असेल फुलखिडे असेल तुडतुडे असतील वगैरे यांचं तुम्हाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण होईल. आणि लाईव्ह अँड लेट लाईव्ह ज्याला म्हणतो आपण जगा आणि नत्राचा आपण दुसरा हप्ता देखील देणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपलं महत्त्वाचं बघितलं तर की रबी ज्वारी आहे. आता रबी ज्वारी सर्वांची लागवड झाली असेल आता उशिराने कोणी रबी ज्वारीची लागवड करू नका, तर कारण की जास्त प्रमाणात त्याच्यावर चिकटा नावाचा रोग येतो. तर पूर्णपणे जर बघितलं शेतकरी बंधूंना आपल्या वातावरणात तर ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि ढगाळ वातावरणामुळे चिकटा नावाचा रोग येतो. तर म्हणून सर्व शेतकरी बंधूंना माझी एक विनंती राहील की ज्वारीसाठी आणि चिकटासाठी तुम्ही 30% डायमिथोएट 1 ml per 1 liter पण तुम्हाला फवारणी करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचं ज्वारीचं चांगल्या पद्धतीने संरक्षण होऊ शकतं. आणि ज्वारीमध्ये जर तुम्हाला तण नियंत्रण करायचं असेल तर तुम्ही निंदणी करा कोळपणी करा किंवा तुम्ही तुमच्या तणनाशकाद्वारे देखील त्याचे तण नियंत्रण करू शकतात.
तसेच आणखी एक महत्त्वाचं पीक सांगतो म्हणून नाचणी, ज्याला नागली म्हणतो आपण जनरली वगैरे, तर नाचणी किंवा नागली असेल, प्रोसो मिलेट असेल, कोडो मिलेट असेल, फिंगर मिलेट असेल वगैरे, आता अशांच्या सर्वांची काढणी तुम्ही सर्वांची झाली असेल. मागे थोडासा जास्त पाऊस येऊन गेला म्हणून काहींची काढणी बाकी होती. जर काढणी बाकी असेल तर आता ह्या महिन्यात तुम्ही लवकरात लवकर त्याची काढणी करून घ्या. काढणी करून तुम्ही त्याला थ्रेशिंग फ्लोअरवर ठेवा 4 ते 5 दिवस, त्याचं पूर्णपणे मॉइश्चर अटेंड करून घ्या आणि मग त्याची मळणी करून त्याला 50 किलोच्या बॅगमध्ये पॅक करून त्याला तुम्ही त्याला गोडाऊनमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा कोयमा मार्केटमध्ये चांगला भाव येईल तेव्हा तुम्ही त्याला ते विकू शकता शेतकरी बंधूंनो. तसेच माझं असं म्हणणं आहे शेतकरी बंधूंनो की फक्त जर तुम्हाला तो आपल्या गोडाऊनमध्ये वेअरहाऊसमध्ये जर तुम्हाला तो ठेवायचा असेल तर त्याला कमीत कमी तुम्हाला 10 ते 12% मॉइश्चर कंटेंट अटेंड करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंना पुढचं पीक आहे आपलं तूर. आता तूरवर आपला अत्यंत चांगला व्हिडिओ पण आहे. आता तूर जर बघितलं आपण तर शेतकरी बंधूंना आता जवळपास तुराची आता काढण्याला सुरुवात झाली आहे. म्हणजे जर बघितलं आपण जर तुम्ही मार्केटमध्ये जात असाल तर तुम्हाला तूर आपल्याला हिरव्या शेंगा भेटायला लागल्या आहेत, जे आपण भाजीपाला म्हणून देखील उपयोग करून दानांचा उपयोग करतो आपण भाजीपाल्यासाठी, ते देखील तुम्हाला भेटायला लागले आहेत. म्हणून आता मॅच्युअर व्हायला लागला आहे तूर. आता तूर मॅच्युअर व्हायला लागला असेल तर सर्वांनी त्याची काढणी करून घ्यावी. किंवा जर समजायच्यावर तुम्हाला जास्त फुलकिडे म्हणा किंवा जास्त तुम्हाला शेंगाची पोखरणारे आडं तुम्हाला जर जास्त जाणवत असतील तर तुम्ही क्युनॉल फॉस किंवा मोनोक्रोटोफॉस 1 ते 1.5 ml प्रति लिटर पंपात घेऊन तुम्ही फवारणी करू शकतात आणि पिकाची तुम्ही पूर्ण झाड कापून तुम्ही त्याची काढणी करून आपल्या जवळच्या थ्रेशिंग फ्लोअरवर ठेवा आणि 8 ते 10 दिवस त्याला वाढवून शेंगाची तोडणी करून घ्या आणि शेंगांपासून धान्य वेगळे करून त्याचे कमीत कमी 7 ते 8 किंवा फार तर 9% मॉइश्चर कंटेंट त्याचा अटेंड करून मगच त्याला तुम्ही त्याला विक्रीला घेऊन जाऊ शकता. कारण की शेतकरी बंधूंनो बघितलं आपण तर अत्यंत चांगला भाव आपल्याला आता सध्या तुरीला येत आहे. जवळपास 10 ते 12 हजारपर्यंत आपल्याला शेत वावायचं आहे म्हणून शेतकरी बंधूंनो तुरीचीही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आता बऱ्याच शेतकरी बंधू आपले फळपिकं लावतात, म्हणजे ज्याला म्हणतो आपण फ्रूट क्रॉप. म्हणजे त्यात तुम्ही जर बघितलं तर डाळिंब, आता डाळिंब जर शेतकरी बंधू लावला असेल तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जर तुमचा कीड असेल तर ती असते आपली निमॅटोड. आता निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी जर बघितलं आपण तर तुम्ही झेंडूचे झाडं लावा, हे झालं आपलं बिलकुल कल्चरल प्रॅक्टिसेस. किंवा ट्रायकोडर्मा ते आपण 20 ते 25 किलो आपण शेणखतामध्ये त्याला मिक्स करून देखील आपण त्याला टाकू शकतो, जेणेकरून निमॅटोडचं पूर्णपणे आपल्याला कंट्रोल हा येऊन जातो आपल्या डाळिंब शेतामध्ये, डाळिंबच्या पिकामध्ये. त्याचा सीताफळ आणि शेतकरी बंधूंनो आता सीताफळची जवळपास 90% काढणी झाली आहे. मी तर म्हणतो आता जर काढणी बाकी असेल तर लवकरात लवकर काढणी करून घ्या आणि मार्केटमध्ये त्याला सेल आउट करून घ्या. कारण सीताफळा देखील आपल्याला कमीत कमी 40 ते 50 रुपये चांगला भाव भेटतोय. कमीत कमी 40 ते 50 रुपये म्हणतो मी, काही ठिकाणी 80 रुपये, 90 रुपये, 100 रुपये देखील आहे. तर आपण त्याला लवकरात लवकर सेल आउट करा. आणि कारण की जर जास्त दिवस ठेवलं त्याच्यावर मिलीबगचा अटॅक येतो. आता मिलीबगचा जर अटॅक आला समजा, कारण वातावरण ढगाळ म्हणजे पिठ्या ढेकून जर मिलीबगचा अटॅक आला तर नॅचरली आहे कुठलाही कस्टमर त्याला घेणार नाही. कारण की तो सर्व पिठासारखा ढेकून तो दिसतो आणि तो पूर्णपणे त्याचा सर्व रस शोषून घेतो. म्हणून शक्यतोवर लवकरात लवकर आता सीताफळची काढणी करून त्याला तुम्ही त्याला मार्केटमध्ये टाकून द्यायचं आहे. तसेच बोर, आता सर्व शेतकरी बंधूंनो बोर हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे. आता बोर तर आपल्या बांधावर पण उगते किंवा आपण आपल्या घराच्या आजूबाजूला लावतो किंवा आपल्या शेतावर देखील लावतो. परंतु आता आजकाल बरेच माझे शेतकरी बंधू जर बघितलं मी तर बऱ्याच ठिकाणी मी आता व्हिजिट केल्या, बऱ्याच ठिकाणी मी भेटी दिल्या, त्यात मी बघितलं की बऱ्याच शेतकऱ्यांनी ॲपल बोर म्हणजे ज्याला म्हणतो आपण जाड म्हणजे हिरवं, ज्याला म्हणतो आपण ग्रीन थाई ॲपल किंवा रेड थाई ॲपल असे वराडे लावले आहेत. आणि शेतकरी बंधूंनो मी आता 5-6 जेव्हा पर क्षेत्र भेटीला गेलो त्यावेळेस बघितलं मी की अत्यंत चांगलं उत्पन्न आलं होतं, पण थोडंसा अतिवृष्टी झाली किंवा थोडंसं जरा थोडंसा पाऊसमान गेल्यामुळे थोडंसं फ्लावरिंग झटकून गेलं आहे. पण खचून न जाता शेतकरी बंधूंनो आपण त्या याच्यावर जर बघितलं आपण तर व्यवस्थित फ्लावरिंग टिकून राहील म्हणून आपण फ्लावरिंग हार्मोनची एकदा स्प्रेइंग करून घ्यायची आहे. तसंच जे काही बोरं असतील जे मॅच्युअर झालं असतील असे बोरं आपण काढून आपण मार्केटमध्ये त्याला विकायचं आहे. कारण शेतकरी बंधूंनो कमीत कमी 30 ते 40 रुपये किलो याला भाव भेटतो आणि तो पण जागेवर भेटतो आणि हे अत्यंत पौष्टिक आहे. त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवू तो तुम्हाला मी जनरली शेअर करेलच. त्यानंतर अंजीर पीक आहे शेतकरी बंधूंनो जे आपल्या उत्तर पश्चिम महाराष्ट्राचं महत्त्वाचं पीक आहे. याच्यावर तुम्हाला पाण्याचं नियोजन करायचं आहे. अंजीर पिकावर तांबेरा रोग येतो तुम्हाला बोलतो म्हणून न्यूट्रिएंट तुम्ही त्याला व्यवस्थित सप्लाय करा. भुरी रोग येत असेल तर भुरी रोगाचे नियंत्रणाचे उपाय करून अंजीर देखील तुम्ही ठेवू शकता. तसेच आपल्या काही भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आता पपई लागवड केलेली होती एप्रिल ते महिन्यामध्ये. आता जर बघितलं शेतकरी आता जर बघितलं आपण तर पपई जवळपास 1 ते 1.5 किलोची व्हायला लागलेली आहे आणि
आपण पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजे जानेवारी महिन्यापर्यंत आपली ती हार्वेस्टिंगला देखील येत असते जनशेतकरी बंधूंना. म्हणून माझ्या शेतकरी बंधूंना म्हणणं राहील की व्यवस्थित जर समजा त्याच्यावर कीड आली असेल किंवा कुठला रोग आला असेल पपईवर जनरली वगैरे जनरल, तर तुम्ही एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक दोघं एकत्र करून 1 ml आणि त्याचं 1 ml म्हणजे बुरशीनाशक 1 ml आणि 1 ml कीटकनाशक असं घेऊन त्याला तुम्ही फवारणी करा, जेणेकरून कीड त्याच्यावर येणार नाही. आणि नत्र स्फुरत पालास ज्याला म्हणतो आपण विद्राव्य खते जे काय असेल वगैरे हे ड्रीप द्वारे देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की आता खरा काळ आहे शेतकरी बंधूंना फळं पोसण्याचा, आणि जेवढं तुमचं फळ हे मोठं होईल तेवढं तुम्हाला त्याचा प्रॉफिट हा जास्त राहील. कमीत कमी तुम्ही शेतकरी बंधूंना बघितलं तर मागच्या वर्षी जर रेकॉर्ड जर बघितलं आपण तर 8 ते 10 फार तर 12 रुपये किलोपर्यंत देखील पपई गेली होती. म्हणून शेतकरी बंधूंनो पपईवर जे काही समजा आता मागे अतिवृष्टी झाली किंवा पाऊस झाला असेल तर शेतात जे काही पाणी थांबून राहिलं असेल त्याला तुम्ही व्यवस्थित चर काढून ते पाणी सर्व बाहेर काढून द्या. किंवा जे काही तण झालं असेल शेतकरी बंधू शेतामध्ये ते देखील क्लीन करून घ्या. आता ढगाळ वातावरण शेतकरी बंधूंनो म्हणजे आपलं ह्युमिडिटीचं वातावरण देखील जरा जास्त वाढलेलं आहे, म्हणून कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून कीड रोगाच्या नियंत्रणाचे उपाय जे काय तुम्हाला रेग्युलर शेड्यूल तुमच्या कृषी तज्ज्ञांनी लिहून दिला असेल तो देखील घेणं गरजेचं देणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. तसेच केळी, आता केळी पीक हे देखील आपल्या एरियामधलं किंवा आपल्या महाराष्ट्रामधलं अत्यंत महत्त्वाचं पीक आहे शेतकरी बंधूंनो. आता केळी पिकामध्ये जर बघितलं आपण तर काही ठिकाणी काढणी चालू आहे, काही ठिकाणी लावणी देखील चालू आहे. तर म्हणून शेतकरी बंधूंना मी म्हणू शकतो की आता काढणी जर चालू असेल समजा तर त्याची व्यवस्थित काढणी करून त्याला जवळच्या मार्केटमध्ये जवळपास 3 ते 3,500 त्याचा भाव जनरली भेटला होता मागच्या वर्षीमध्ये. म्हणून केळी देखील चांगल्या पद्धतीने हे करायचं आहे, पाणी व्यवस्थापन द्यायचं आहे. त्याला जे काही नवीन नवीन पिलं आले असेल शेतकरी बंधूंनो ते देखील तुम्हाला त्याला काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच शेतकरी बंधूंनो मी हे म्हणेल की केळीचं आपण फक्त डायरेक्ट केळी न विकता आपण जर वेपर तयार केले तर देखील चांगल्या पद्धतीने तुम्हाला रोजगार हा प्राप्त होऊ शकतो. हा देखील अत्यंत एक चांगली गोष्ट आहे. किंवा वेलची केळी ज्याला म्हणतो आपण जी आता अर्धापूरमध्ये किंवा कर्नाटकमध्ये आहे ती देखील तशी आपण लागवड नवीन जर आपण लागवड करायचा विचार करत असाल तर किमान वेलची केळीचा विचार करावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती राहील. शेतकरी बंधूंनो आता जे काही आपले भाजीपाला वर्गीय पीक आहेत म्हणजे वांगी असेल, टोमॅटो असेल, आले असेल, मिरची असेल किंवा काही वेलवर्गीय भाजीपाला पिकं असतील किंवा हिरवा वाटाणा असेल, काकडीवर्गीय पिकं असेल, मुळा असेल. आता मुळाची पेरणी जवळपास सर्वीकडे झाली आहे, टोमॅटोची तुलना देखील झाली आहे, टोमॅटोचा भाव देखील चांगल्या पद्धतीने सरकार मार्केटमध्ये मिळतो शेतकरी बंधूंनो. मिरचीची तुलनी जर जवळपास झाली असेल आता वांगे मार्केटमध्ये यायला लागले, वांग्या तुलनी घ्या. फक्त ह्या जे काही भाजीपाला वर्गीय पिकं असतील सर्व या भाजीपाला पिकं वर्गीयांवर जे काही किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त होतो कारण हे थोडं डेलिकेट क्रॉप असतात. डेलिकेट म्हणजे काय नाजूक पिकं असतात जे लगेच कुठल्याही गोष्टीला बळी पडतात. म्हणून सर्व शेतकरी बंधूंना माझी एक विनंती राहील की आपण किमान दर 15 ते 20 दिवसाच्या अंतराने आपण 1 कीटकनाशक आणि 1 बुरशीनाशक याची आपण आलटून पालटून आपण त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. म्हणजे एकच कीटकनाशक किंवा एकच बुरशीनाशक आपल्याला कंटिन्यू घ्यायचं नाही आहे, आपल्याला आलटून पालटून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं व्यवस्थितरित्या त्याच्यावरचं मावा असेल, जावा असेल, तुडतुडे असतील, फुलकिडे असतील किंवा दुसरे कोणते येणारे रोग किंवा कीड असेल वगैरे या सर्वांचं नियंत्रण होऊ शकतं. म्हणून भाजीपाला पिकांचे शेतकरी बंधूंना विशेष काळजी घ्या कारण की भाजीपाल्याला पूर्ण वर्षभर मार्केट असतं. म्हणून या महिन्यात तुम्ही भाजीपाल्याची काळजी घेणं गरजेचं आहे कारण थंडीचा महिना. त्यानंतर दुसरं पीक महत्त्वाचं आपलं कांदा. आता कांदावर्गीय पीक जर बघितलं आपण तर आता खरीप कांदा जवळपास शेतकरी बंधूंचा निघाला असेल आणि आपण आता रबी कांद्याकडे आपण वळतोय. जर समजा शेतामध्ये जास्त पाणी साचलं असेल तर पाणी बाहेर काढून द्या. तसेच आता रोपवाटिका तयार करा कांद्यासाठी, रबी कांद्यासाठी रोपवाटिका तयार करून घ्यायची शेतकरी बंधूंनो. आणि जर तुम्ही खरीपचा कांदा अजून काढायचा बाकी असेल तर त्याचं पाणी तोडून द्यायचं आहे, पाणी त्याला द्यायचं नाही आहे. आणि नवीन कांदा लागवड करण्यासाठी सपाट वाफे तयार करा आणि सपाट वाफे तयार करून मगच तुम्ही त्याला लागवड करणं अत्यंत म्हणजे अगोदर नर्सरी तयार करा आणि मग त्याची ट्रान्सप्लांटिंग तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकता. कीड व रोगाचे नियंत्रण शिफारशीत मात्र तुम्हाला करणं गरजेचं आहे. उपाय व्यवस्थित योजायचे शेतकरी बंधूंनो. शेत शक्यतोवर स्वच्छ ठेवायचं आहे म्हणजे ज्याला म्हणतो आपण वीड फ्री. कुठल्याही प्रकारचं तण तुम्हाला शेतकरी बंधूंना माहिती आहे, राष्ट्रसंत आपले तुकडोजी तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की तण खाई धन. म्हणून शेतामध्ये तण ठेवायचंच नाही आहे. जर तण असेल तर तुमचं धन ते खाऊन जाईल. धनमुळे तुमच्या जवळपास 10 ते 40% पर्यंत तुमच्या उत्पन्नामध्ये लॉस होऊ शकतो. म्हणून सर्वांनी व्यवस्थितरित्या
तराचं नियंत्रण करून त्याला हे करायचं आहे. सत्यबंधूंनो, आता पूर्णपणे तुम्ही जर बघितलं मागच्या 4-5 दिवसापासून म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या 29 तारखेपासून, तर आता पुढे देखील जर बघतोय आपण तर थोडं ढगाळ वातावरण राहील, थंडीचं वातावरण देखील राहील. म्हणून माझं म्हणणं राहील की कांद्यासाठी 052-34 आपण स्प्रे घेणं गरजेचं आहे, ज्याला म्हणतो आपण 2 ग्रॅम प्रति लिटर पंपामध्ये तुम्ही त्याला 052-34 स्प्रे घ्या. तसेच तुम्ही सिलिकॉनचं देखील स्प्रे घेणं गरजेचं आहे, कारण सिलिकॉन हे अत्यंत महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे जे आता सामील झालं आहे आपल्या 17व्या अन्नद्रव्यामध्ये. तसेच रोपवाटिकेमध्ये ट्रायकोडर्मा नावाच्या बुरशीचं तुम्हाला 5 ml प्रति लिटर देखील तुम्हाला स्प्रेइंग करणं अत्यंत गरजेचं आहे. जर सक्रियबंधूंना करपा आपल्या क्षेत्रामध्ये दिसत असेल, कारण कांद्यावर करपा हा अत्यंत महत्त्वाचा रोग येतो, जर करपा दिसत असेल तर तुम्ही DM45 किंवा प्रोपॅनिल, प्रोफेनोफॉस अशा पद्धतीचे एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक घेऊन तुम्ही त्याची फवारणी करू शकता. तसेच नत्रातला जर आपल्याला वातावरणात जो काही नत्रमुक्त स्वरूपात आहे तो आपल्याला जर समजा आपल्या पिकांमध्ये फिक्स करायचा असेल आणि कांदा पिकामध्ये खास करून फिक्स करायचा असेल तर तुम्ही त्याला आझोटोबॅक्टर किंवा आपल्याला स्फुरत फिक्स करायचा असेल तर PSB ज्याला म्हणतो आपण स्फुरत विरघटणारे बॅक्टेरिया, असे तुम्ही 2 ml प्रति लिटर पंपात घेऊन ते पूर्ण रोपांवर आपण फवारणी करा, जेणेकरून नत्र आपल्या पिकांमध्ये देखील ते स्थिर राहू शकतं. शेतकरी बंधूंनो, आपण उन्हाळी भुईमूग घेणार असाल तर उन्हाळी भुईमूग आपण पूर्ण चांगला व्हिडिओ देखील बनवणार आहे, म्हणून त्याचा शेत तयार करून घ्या. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूस. शेतकरी बंधूंनो, आता कापूस तुमचा जवळपास निघायला लागलेला असेल, निघण्याच्या वशामध्ये असेल, जर तुम्ही समजा जेवढा उशीर करणार कापूस काढण्यामध्ये तेवढं पिकावर जास्त कीड आणि रोग येत जाईल, आणि जेवढं कीड आणि रोग येईल त्याचा ते सर्वांचं जे काही बघितलं आपण तर माहेर घर ही जमीन आहे आणि जमिनीमध्ये सर्व कीडा कीटकांचे अंडे किंवा त्याचे स्पोर्ट्स वगैरे सगळे राहतात. म्हणून शेतकरी बंधूंना माझी विनंती राहील की कापूस शक्यतो आता काढून टाका, जास्त दिवस त्याला ठेवू नका. म्हणून किंवा ते काढून टाकल्यानंतर तुम्ही दुसरे पिकं घेऊ शकतात, म्हणजे उन्हाळ्यातले मला सूर्यफूल वगैरे असे देखील तुम्ही ते पिकं ते घेऊ शकतात. म्हणून कापूसाला सर्वांनी काढून टाका, भाव पण चांगला आहे शेतकरी बंधूंनो, म्हणजे जवळपास 7000 त्याचा भाव हा गेलेला आहे. त्यात शेतकरी बंधूंना आपण बघितलं तर पशुसंवर्धन हा अत्यंत महत्त्वाचा कणा आहे आपला शेतकरी राजांचा. आता पशुसंवर्धन जर बघितलं तर आपण गाई पाळतो, म्हशी पाडतो, आपले जे काही ओढ कामासाठी लागणारे आपले बैल असतील त्यांचे आपण निपस करतो, किंवा कोंबडी असेल किंवा आपण बकरी पालन असेल, असे भरपूर काही आपल्याकडे पशुधन असतं जे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून माझं असं म्हणणं असेल की जे काही अधिक ऊर्जा देणारे जे काही तुमचे पिकं असतील, म्हणजे तुमचं ज्वारी असेल, मका असेल, बरसीम असेल, लुसर्न असेल वगैरे, अशांचे तुम्ही काय करायचं आहे खाऊ घालायचं त्या जनावरांना, जेणे त्यांना ऊर्जा जास्त भेटेल, ते जास्त प्रमाणात त्याचं म्हणजे काम बी करू शकतील आणि दूध बी देऊ शकतील. शेतकरी बंधूंना आपल्या सर्वांना माहिती आहे की ढगाळ वातावरण आहे, थंडीचं वातावरण आहे, म्हणून प्रत्येक गुरांना तुम्हाला बाहेर न बांधता, ज्याला म्हणतो आपण ओपन हाऊसमध्ये न ठेवता, त्याला तुम्हाला क्लोज हाऊसमध्ये म्हणजे तुमच्या गोठ्यामध्ये त्यांना बांधायचं आहे आणि शक्यतो त्याच्या अंगांवर गोणपाट अंथरून द्यायचं आहे, म्हणजे जनावरांना कुठलाही थंडीचा जास्त प्रादुर्भाव होणार नाही. आणि सकाळी सकाळी आपण जे काही दूध काढतो, म्हणजे पहाटे 5 वाजता 4 वाजता 6 वाजता, तर तेव्हा जनावराचा जो काही बॉडी टेम्परेचर शेतकरी बंधूंना असतं ते अत्यंत थंड असतं, अशा वेळेस तुम्ही कोमट पाणी तयार करा आणि मगच त्याच्यावर काशेवर त्याचा शिरकाव करा, जेणेकरून जनावरांना एकदम थंडी भरणार नाही किंवा त्याचं बिलकुल ते अंग हे चोरून घेणार नाही. म्हणून कोमट पाण्याने त्याची पूर्णपणे कास धुवायची आहे आणि त्याचा मागचा भाग जो काय शेतकरी बंधूंना असेल तो देखील चांगल्या रीतीने कोमट पाण्याने धुवून घ्यायचा आहे, गरम पाण्याने धुवून घ्यायचा आहे, आणि मगच दूध, स्वच्छ दूध तुम्हाला ते काढणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला ते डेअरीला घेऊन जायचं आहे. शेतकरी बंधूंनो, जर समजा लसीकरण अजूनही बाकी असेल तर माझी एक आपल्या सर्वांना विनंती राहील की समजा फळे असेल, घटसर्प असेल किंवा लाळ खुरकत असेल यांची आपण पशुसंवर्धन अधिकारी म्हणा किंवा सहाय्यक म्हणा यांच्याकडनं आपण लवकरात लवकर याची लसीकरण करून घ्या, म्हणजे कमीत कमी आपल्याला चांगल्या पद्धतीने जनावरं येऊ शकतील, कारण की वातावरण थोडंसं ढगाळ आहे, म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती राहील. तसेच शेतकरी बंधूंनो, शेवटचं मी तुम्हाला जाता जाता सांगतो की आपण सर्वांनी पीक विमा हा काढून घ्या. आता 15 डिसेंबरपर्यंत शेतकरी सांगितलेलं आहे की जे काही रबी पिकं आहेत त्यांचे 15 डिसेंबरपर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सांगितलं आहे की पीक विमा काढून घ्या. मित्रांनो, शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो माझी विनंती राहील पीक विमा काढाच, कारण की अतिवृष्टी किंवा नॅचरल कॅलॅमिटी ज्या सांगून येत नाही आणि त्यापासून आपला तो बचाव होऊ शकतो, म्हणून शेतकरी बंधूंनो पीक विमा पण काढा. आणि मी जे काही आपणास हे सर्व पिकांचं जे काही तपशीलवार सविस्तर वर्णन केलं हे सर्व व्यवस्थित अप्लाय करा आणि आपली शेतीला चांगल्या पद्धतीने तयार करा आणि चांगले ठेवा, जेणेकरून आपल्याला ह्या जगामध्ये पुढे जाता येईल. शेतकरी बंधूंनो,
आपलाच जर आवडलो आपलाच आवडला असेल तर जरूर याला लाईक करा, शेअर करा, जर काही सजेशन असतील तर कॉमेंट करा, आणि जर आपण सबस्क्राईब करायचं बाकी असेल तर मग आपल्या या कृषी सेवा हीच निष्ठा या @ डॉ हेमंत पाटील ह्या यूट्यूब चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला पुढचे जे काही नवीन नवीन व्हिडिओ असतील किंवा काही नोटिफिकेशन असतील हे आपल्याला ते येत जातील. तर थांबतो शेतकरी बंधूंनो, जय जवान, जय किसान, जय विज्ञान. थँक्यू व्हेरी मच अँड थँक्स फॉर वॉचिंग.